ఒరిస్సా కాంజున్ సోడ్ల స్వర్గీయ వైకుంఠవాసి ज्ञानेश्वर प्रतिष्ठान विंदण या संघान आणि दोन बलाढ्य दोन ताकदवर संघामध्ये आता मात्र तुम्हाला बिग फाईव्ह पॅटल मात्र इतना पाहायला मिळेल. एका बाजूला विंदणे संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये वाडेघर संघ. तीन षटकाची मॅच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत आणि त्याला साथ देण्यासाठी फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल निलेश. अशी सलामीची विस्फोटक आणि घातक जोडी. तर दुसऱ्या बाजूला कपिल तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहू शकाल ज्यानं सकाळच्या सत्रामध्ये अक्षरशः आपल्या बोटालच्या तालावरती फलंदाजांना नाचवलं होतं. तो कपिल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. तर दुसऱ्या बाजूला मागील मॅचमध्ये देखील दमखम ज्या खेळाडूंनी दाखवला होता तो फलंदाज निलेश आणि फलंदाज अनिकेत. ही सलामीची जोडी विंदणे संघाकडनं तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही संघांना दिव्या विजयासाठी कॉम्बॉक्स मधून खूप सारे शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला होईल सुरुवात आणि पहिले षटक बॉलिंग ट्रॅकवरती कपिल पाटील. पहिला चेंडू तुम्ही पाहताय ड्राईव्ह करत असताना निलेश साठी हा बॉल डीप मिडल कडे बॉल गेला. तोपर्यंत एक धावता ठिकाणी कंप्लीट होते आणि या सिंगलनं अकाउंट ओपन करत असताना तीन षटकांची मॅच आहे. संध्याकाळचं सत्र आहे. तीन षटकामध्ये किमान किंमत कमी मी तर म्हणेन 35 ते 40 धावा झाला ना तर चांगलं फायटिंग स्कोर आपण म्हणूया या शेवटच्या मॅच मध्ये. स्विचचा प्रयत्न भरपूर चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेल बॉल वरती. चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना अंतिम क्षणाला चेंडूला स्टॉप केलाय. एक चुकी सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होईल आणि या सिंगलला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. स्कोर वरती आतापर्यंत लागल्यात ते म्हणजे 2 आकड्यावरती. चांगली सुरुवात आपण म्हणूया. शांत आणि साबत सुरुवात विंदणे संघाची. मात्र इथून भरपूर वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला कपिल पाटीलचा. जाईल एसटी उद्ध्वस्त करून फलंदाज मात्र इथे पाहतोयत. इथून मात्र पहिला धक्का लागत असताना निलेशच्या रूपानं विंदणे संघाला केला डुबात. इथून तुम्ही पाहतायत पहिल्या षटकामध्ये पहिला धक्का लागत असताना सुरुवात थोडीशी शांत झाली. त्याचं नेमकं कारण आहे वैभव मैदानाच्या आतमध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. या मॅचमध्ये कपिल पाटीलकडनं पूर्णपणे संदर्भात टाकलाय. पहिल्या पिवनच्या षटकामध्ये डॉमिनेट केल्या बॅटिंग करणाऱ्या संघाला तुम्ही विंदणे संघाला पाहतायत आणि इथून मात्र संध्याकाळच्या सत्र अक्षरशः गाजवणाऱ्या संघाला इथे मात्र आपल्या बोटांच्या तालावरती नाचवताना दिसलाय आत्तापर्यंत तरी कपिल पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश जात आहेत इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकासाठी वंडावांसाठी मैदानाच्या आतमध्ये. आणि आता मात्र विंदणे संघ अपेक्षा करेल योगेशकडनं. भरपूर चांगला खेळाडू विंदणे संघाचा आणखीन एक. यंग टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये आल्या पावली. मात्र इथून ठोकतोय पहिल्याच बॉल वरती. लॉंग ऑनला बीट करेल चेंडू. जाईल सीमारेषेच्या बाहेर पहिल्याच बॉल वरती. श्री कृष्ण गणेश करणारा हा दमदार चौकार. आणि इथून चौकार येत असताना फलंदाज योगेशच्या बॅट मधून. या चौकाराची नितांत गरज होती मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या विंदणे संघाला. आणि तो चौकार येत असताना फलंदाज योगेशच्या बॅट मधून चांगली सुरुवात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 एक गडी बाद. आ चेंडू पुन्हा एकदा मिस्टामिंग आहे. कॅचची संधी आणि आता एक सोपा झेल सुटलाय. भरपूर नाराज आहे कपिल पाटील स्वतःवरती. आणि इथं या मॅच मध्ये दिलाय जीवनदान योगेशला. योगेश देखील घातक खेळाडू आहे आणि त्याचा झेल मात्र इथे सोडण्यात आलाय. सोडलेल्या झेलाची किंमत क्रिकेटमध्ये तुम्ही पाहत असता मोठमोठ्या इनिंग आणि त्यामुळे आता सुवर्ण संधी आहे योगेशकडे. आणि तो संधीचं सोडं कशा प्रकार करेल यावरती नजरा लागले. त्यांनी दाखवले झुलूक मैदानाच्या आतमध्ये थेट आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उडवलाय. सोडलेली झेलाची किंमत मोजत असताना वाडेकर संघ टोकलाय खणखणीत षटकार. वाडेकर क्रिकेट संघ नंतर तुम्हाला फलंदाजी करायची आहे. आमदार होत गेल्यानंतर समस्या तुम्हाला फलंदाजीला सामोरे जावं लागेल. अनेक समस्या आमदाराच्या समस्याला सामोरे जावे लागेल. त्याकरता तुम्ही स्पीडअप करा. येस वाडेकर संघ
आपल्याला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे, त्यामुळे जेवढा फास्ट तुम्हाला खेळता येईल तेवढे फास्ट केला तुम्ही. अतुल भोईरचा हा षटक मिस टायमिंग स्ट्रोक आहे, कॅचची संधी आणि आता आणखीन एक धक्का मात्र इथून लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. फलंदाज मात्र इथून पडतील अनिकेत हा मैदानाच्या बाहेर. षटकार आला, गोलंदाज कपिल पाटील वरती एक कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झाली होती. येस डेफिनेटली आज पूर्ण दिवसामध्ये खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकताय ते आमच्या लाडके डीजे मास्टर यांचं देखील. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष हार्दिक असं स्वागत आपण करूया. आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे आणि आता मात्र अतुल भुईर कमबॅक करून देत असताना 12 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत आतापर्यंत स्कोर बरोबरती. रेटामा उर्दू विकेटचा हा बॉल तुम्ही पाहताय, ड्राईव्ह करत असताना लॉगांकडे हा चेंडू एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल. सिंगलनं गाज होत असताना सिंगल डबलला प्राधान्य क्रिकेट तितकं चांगल्या पद्धतीने दिलं जात आहे उत्तम मैदानाच्या आतमध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा होत्या. अंतिमच्या बॉलवरती कपिल पाटीलच्या विरोधामध्ये योगेशनं षटकार ठोकून आगाज केला होता आणि 12 धावा पहिल्या षटकामध्ये त्याने कुठल्या होत्या. आणि इथून मात्र दुसरं षटक गतिपथावरती असताना खूप चांगली बॅटिंग, चांगल्या चेंडूला सन्मान मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. चांगले क्रिकेट, ऑन साइडला छपराक मारण्याचा प्रयत्न, कव्हर क्षेत्रामध्ये बॉल गेला, एक धाव झाली कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि त्या ठिकाणी 2 धावा वेगानं, वेल टेकन टू बेल, वेगवान 2 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. सारी सुरेख रणिंदर विथविंद विकेट 2 फलंदाजांमध्ये, 2 धावाने संघाची धावसंख्या 15 वरती तुम्हाला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती स्ट्रायकरला योगेश, सुंदर बॉल आहे, आता मात्र धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि इथून मात्र पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. एक छके सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना या सिंगलनं संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे, म्हणजे आतापर्यंत लागल्या ते 16 धावा. 3 षटकांमध्ये किमान 30 ते 35 जरी बनल्या ना तरी देखील चांगलं फाईट देऊ शकेल विकुंठवासी ज्ञानेश्वर प्रतिष्ठान विंदन संघ, कारण त्यांची धारदार गोलंदाजी पाली संघाला मगाशे प्रवस्त करून गेली, कारण खूप चांगली बॅटिंग केली फलंदाज तुम्ही पाहिला आहे निलेश अनिकेतनं, त्यानंतर योगेशनं. आणि आता मात्र या महत्वपूर्ण मॅचमध्ये कशा प्रकारे बॅटिंग होईल, डीप मिडविकेटकडे कोणी क्षेत्ररक्षक नाही, गॅप शॉट सिलेक्शन चुडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर, हा दर्जेदार फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज गीतेशच्या बॅट मधून दमदार चौकार, दोन धक्के देखील लागल्यात विंदले संघाला आणि मात्र तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरती आलेले फलंदाज योगेश आणि गीतेश संघाला सावरताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अतुल भोईर, वेगवान चेंडू आहे, बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत असताना एंड ऑफ द ओव्हर क्रमांक दुसरा होईल समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहूया गुणतालिकेवरती. विकुंठवासी ज्ञानेश्वर प्रतिष्ठान विंदने संघाची 10.00 औषधीने धावगती मात्र जमवली आहे, ती म्हणजे 2:20 आकड्यावरती. शेवटचा आणि अंतिमचा षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आता तुम्हाला पाहायला मिळत आहेत, तो सर्वेश येथील अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती अंतिमचा स्लॉगरचं षटक. या षटकामध्ये किमान 10-15 धावा आल्या तर जाईल या मॅच मध्ये. अंतिमचे षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सर्वेशला तुम्ही पाहतायत. योगेश आहे स्ट्राईक रेनला, मिस्टायमिंग स्ट्रोक, नो मॅन स्लॅन्ड मध्ये चेंडू, एक धाव झाली कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी वेगाने कंप्लीट होत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 फलंदाजांमध्ये सुरेख कॉलिंग
तुम्हाला पाहायला मिळती आहे. आणि या दोन धाब्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे. एकूण धाबा कुणी तालिकेवरती आतापर्यंत पाहायला मिळतात त्या म्हणजे 22 आकड्यावरती. चांगली सुरुवात आपण या मॅचच्या दरम्यान सध्याच्या घडीला पाहतोय. संघर्ष मात्र भरपूर चांगला दाखवलाय फलंदाज योगेशनं. एक कॅच त्याची सोडली होती कपिलनं आणि आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग योगेशकडनं. राईट आर्म राऊंड विकेटचा हा चेंडू तुम्ही पाहताय डीप मिडविकेटकडे. हा चेंडू एक धाव झाली कम्प्लीट. चांगला थ्रो, तितकं चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि एक सिंगल त्या ठिकाणी मिळून जाईल. आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे. ती म्हणजे एकूण गुणे तालिकेवरती 23. या षटकामध्ये जर कमबॅक झालं ना तर कदाचित या मॅचमध्ये शिरकाव करेल जय जल्लेश्वर वाडेकर संघ. कारण अंतिमच्या षटकामध्ये जर धावा बनल्या नाहीत तर मात्र खूप चांगलं कमबॅक आपण म्हणूया. आतापर्यंत दाखवलाय गोलंदाज सर्वेशनं या मॅचमध्ये. चेंज ऑफ पेस, लगोर लाईन रीड केले पाठवला. येस डेफिनेटली जाईल डीप मिड विकेट डीप पॉइंट लेगच्या वरतून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा दर्जेदार षटकार. गीतेशला एक चौकार एक षटकार त्यानं आतापर्यंत ठोकलाय या मॅचमध्ये. चार चेंडूचा त्यांनी सामना केलाय आणि वैयक्तिक 11 धाब्याचं योगदान आपल्या टीमसाठी त्यांनी दिलंय. 29 धाबा तुम्हाला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र चांगली बॅटिंग होत असताना विंदरने संघाचा फलंदाज गीतेश आणि योगेश या दोन फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी. पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळते. हा चेंडू आता मात्र आपल्या कोठ्यामध्ये एक ब्रह्मास्त्र असतो ना तर ब्रह्मास्त्राचा वापर दाखवला गोलंदाज सर्वेशनं आणि इथून मात्र चेंडू डॉट आलाय. आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता त्या ठिकाणी होत असताना गोलंदाज सर्वेशकडनं. चेंज ऑफ पेस आहे, लाईन मात्र चुकीची हे पंच आम्हाला सांगत असताना ऑबस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा हा बॉल त्यामुळे दंडित केला जाईल गोलंदाज सर्वेशला. आणि अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड होईल स्कोरबोर्डवरती. संघाची धावसंख्या 30 आकड्यावरती. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न झाला होता, टो इनला चेंडू लागतोय. व्यवस्थित पॅटच्या पट्ट्यात बॉल आला नव्हता. गीतेश स्वतःवरती नाराज आहे. स्ट्राईक आता मिळतीय योगेशला. संघाची धावसंख्या 31 31 आकड्यावरती. चांगली मॅच रन गेली आपतील मात्र शंका नाही आहे. कारण वैकुंठवासी ज्ञानेश्वर प्रतिष्ठान विंदने संघाची ताकद आहे, त्यांची गोलंदाजी, त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये भरपूर. माझी उपसरपंच लक्ष्मण टोपले यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तुपे माफी असावी. आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक असं स्वागत. आणि या बॉलवरती सिंगल अली आहे. संघाची धावसंख्या 32 आणि या मॅच मध्ये करावा लागतील. आता मात्र विजयासाठी त्या म्हणजे 33 धाबा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आणि आता मात्र सामना कोण जिंकणार सुपर 4 मध्ये आपली जागा पक्की करण्यासाठी 33 धाबीची गरज आहे या मॅच मध्ये. जय जल्लेश्वर वाडेकर संघाला. आणि या धाबा कशा प्रकारे बनतायत तत्पूर्वी मी मनापासून आभार व्यक्त करेन सरपंच चषक 2023 या स्पर्धेमध्ये सहारा क्रिकेट संघाचं. कारण मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल. तर 33 धाबा कशा प्रकारे बनतील या ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया. दिवसभर खूप चांगला आवाज आपण ऐकला शिरोबळीचा बुलंद आवाज. आमचे मित्र मंगेश पाटील यांचा आवाज तत्पूर्वी आपण ऐकूया. तत्पूर्वी मी थांबतो, तुम्ही कुठेही जाऊ नका. या आपण पाहत राहा, ऐकत राहा ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. थँक्स शुभम इथे खऱ्या अर्थाने सारा क्रिकेट संघ शिवकार यांचं निमंत्रण स्वीकारून समालोचकांच्या दृष्टिकोनातून ज्याने सरपंच आनंदात ठेवले चषक 2023 या स्पर्धेकरता आज समालोचकांच्या भूमिकेत अतिशय चांगला योगदान देणारे आमच्या परम मित्र मंगेश पाटील MP अर्थात शिरवली. मंगेश पाटील यांचा येतोची सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर सहारा क्रिकेट संघ शिवकार यांच्या वतीने वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. यानंतरचा सन्मान असेल शुभम म्हात्रे. शुभम SMS देण्यात खऱ्या अर्थाने पटायत असणारे आमचे शुभम म्हात्रे एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक कार्यक्रम यांचा येतोची सन्मान सारा क्रिकेट संघाच्या वतीने केला जाईल. ज्यांनी
अतिशय चांगल्या प्रकारे समालोचन करून या स्पर्धेला योगदान दिला. शुभमचा यथोचित गौरव स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. सर्व सहकारी निलेश महाराज तुमच्या सर्व सहकाऱ्यांचा, आनंददादा ढवले, विद्यमान सरपंच शिवकार, आमचे मित्र वैभवशर ढवले असतील, सारा क्रिकेट संघातील सर्व सहकाऱ्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. यानंतर हरिग्राम गावातील एक नामवंत क्रिकेट समालोचक आमचे मित्र वैभव भोपे हरिग्राम. रात्री मित्रांनो नाईट स्पर्धा एक एशिया का समालोचन करून आज या स्पर्धेकरता वैभव भोपे यांनी अतिशय दमदार योगदान दिलं. अतिशय दमदार समालोचन करून सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांनी आवर्जून आपलं योगदान दिल्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या सारा क्रिकेट संघ शिवकर यांच्या वतीने वैभवचा यथोचित गौरव इथे केला जात आहे. आणि आपण त्यापुढे सन्मान करूया आमचे महागुरु सन्माननीय द्रोणाचार्य, त्यानंतर सुनील गाबसकर या पुरस्काराने सन्मानित आमचे महागुरु एम डी गर्गे सर, टेनिस क्रिकेटच्या पटलावर एकमेव समालोचक ज्यांनी या सुनील गाबसकर पुरस्कार जिंकले आणि त्यासोबत द्रोणाचार्य हे पुरस्कार देखील जिंकले असे आमचे महागुरु सन्माननीय आदरणीय गडगे एम डी गर्गे सरांचं शुभ सन्मान आपण इथे करत असताना. थँक यू सो मच वैभव. तर जाव्या मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामधली अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला जय जलेश्वर वाडेकर आणि त्याला फाईट करत असताना ज्ञानेश्वर प्रतिष्ठान विंदने असे आपण सुपर 8 ची लढत पाहतोय. सुपर 4 साठी आज कोणता संघ लकी ठरेल, विंदने की वाडेकर, या दोन संघांदरम्यान बिग फाईट मॅच. तत्तीसाबींचं लक्ष पहिलाच बॉल वरती, दमदार चौकार आल्या फलंदाज अतुलच्या बॅटमधून, समोर गोलंदाज अक्रोल पाटील. सेकंड बॉल क्लासिकल फटका क्षेत्रक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये. इथे मात्र पहिला धक्का बॅटिंग करत असताना अतुल मैदानातून बाहेर. तर सन्माने शिवकर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच लक्ष्मण तुपे साहेबांचा यथोचित सन्मान सहारा क्रिकेट संघ शिवकार यांच्या वतीने केला जाईल. सरपंच चषक आनंददादा ढवले चषक 2023 लक्ष्मणदादा तुपे माजी उपसरपंच शिवकर यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केलं जात आहे. पहिला बॉल वरती महागुरु सर चौकार आला, सेकंड बॉल वरती आली विकेट, अतुल आता मैदानातून बाहेर झाला. 18 बॉल आणि 33 धावांचं लक्ष. सुपर 4 साठी कोणता संघ आज क्वालिफायर होईल, 8 संघ या प्रतिस्पर्धेमध्ये आपण सकाळच्या 17 पासून खेळताना पाहिले, 6 संघ या स्पर्धेतून बाहेर झाल्यात. आता दोन संघांदरम्यान ही बिग फाईट मॅच आपण पाहतोय, यातून एक संघ स्पर्धेतून बाहेर होईल आणि एक संघ आपला अधिराज्य कायम ठेवेल. इथे प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चिंडू. पण चौकार आल्यानंतर कमबॅक कसं असा बना याचं जिवंत उदाहरण देत असताना अक्रुल पाटील हा मुख्य ट्रम्प कार्ड आहे आणि चांगली गोलंदाजी करत असताना सध्या नक्कीच विंदने टीमसाठी. पुढचा हा बॉल, इथे मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा शॉर्ट फाईंड मध्ये आहे. तेवढीच चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि नियंत्रित अशी भेदक गोलंदाजी आपण अक्रुल पाटीलची पाहतोय. पहिला बॉल चौकाराला, त्याच्यानंतर मागील 3 चेंडूचा आपण खेळ पाहिला तर 3 चेंडू सलग डॉट फेकल्यात अक्रुल पाटील अगदी जखडून ठेवला बॅटिंग करत असताना वाडेकर टीम या फलंदाजांना. समोर सर्वेश आणि नॉन स्ट्राईक वरती सिद्धू ही जोडी आपण खेळपट्टी वरती पाहतोय. 33 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय जय जल्लेश्वर वाडेकर संघ. पुढचा हा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा अक्रुल पाटील, हा फटका देखील फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र चुकी करत असताना क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. जीवनदान मिळेल फलंदाज सर्वेशला आणि मिळेल या बॉल वरती बॅटिंग करत असताना जय जल्लेश्वर वाडेकर टीमला एक धाव. एका धाबेना संघ पुढे सरकेल. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर 5 धाबा धाव पुस्तकावरती. पहिला षटक फेकत असताना अक्रुल पाटील चांगली गोलंदाजी करतोय, तेवढंच क्षेत्ररक्षकाला देखील साथ देणं गरजेचं आहे. स्ट्राईक रुटेट झाली, स्ट्राईक वरती फलंदाज
तुम्हाला ऑन स्ट्राइक वरती सिद्धू हा फलंदाज पाहायला मिळेल. पुट्टपतचा वाफर फटका चांगला कवर ड्राईचा वेगाने इथे सफर करत असताना चेंडू ट्रॅव्हल होत आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धाबींसाठी चौकार. अंतिम बॉल वरती आल्यात या चार धाबा. जय जल्लेश्वर वाडेकर टीम साठी आता संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 9 आकड्यावरती 18 बॉल 33 प्रति षटकाचा. पण सरासरी पाहिली तर 11 सरासरीनं धाबा जमा करायच्या आहेत. मात्र अशा स्थितीमध्ये पहिला षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये खर्च केलं अक्रुल पाटीलला 9 धाबानं 1 फलंदाजाला बाद केला. चला स्पीडअप करा. तर लगेचच आपण स्पीडअप करायचे आहे. मंगेश खऱ्या अर्थाने सहारा क्रिकेट संघ शिवकार आणि त्याचबरोबर सर्व ऑर्गनायझर कमिटीचं अभिनंदन करावे लागेल. अतिशय दमदार क्रिकेट स्पर्धा आहे. प्रथमच यावर्षी शिवकर गावाच्या या क्रीडा नगरीमध्ये आपल्या भेटीसाठी आली आणि स्पर्धेला नाव देण्यात आलेलं आहे शिवकर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय आनंददादा ढवळे चषक 2023. खऱ्या अर्थाने एक दैदित्यमान आयोजन बघा, एक दमदार आयोजन आहे. आणि स्पर्धा यशस्वी झाल्यानंतर पुढील वाटचाली त्यांची प्रकाश ज्योतातील स्पर्धा अर्थात नाईटची संकल्पना सुद्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. हा फटका ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर एक टप्पा बाउन समोर दरोप. पहिलाच बॉल वरती हा चौकार येतोय. धाव संख्या 4 ने पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचला 13 आकड्यावरती. सेकंड षटक फेकत असताना गोलंदाज प्रणय याचा वापर केलाय. समोर फलंदाज सर्वेश यांना सिद्धूला चांगली खेळी इथे करावी लागेल. 33 धाबींचं लक्ष मनामध्ये ठेवून या मॅच मध्ये बॅटिंग साकारावी लागेल. पहिल्याच बॉल वरती चौका. सेकंड बॉल गोलंदाज तयार प्रणय. हा प्रकारचा बॉल चेंडूचा लाईन मेरिट पाहिलं मात्र इथे फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये. हा लागेल दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना जय जल्लेश्वर वाडेकर टीमला फलंदाज बाद होतोय. सर्वेश देखील पहिल्याच बॉल वरती चौकार. त्याच्यानंतर विकेट या ओव्हर मध्ये देखील तशाच रीतीनं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. पहिला बॉल वरती चौकार. सेकंड बॉल वरती विकेट आली. फलंदाज सर्वेश मैदानातून बाहेर झालाय. मैदानाच्या आतमध्ये इन झालाय फलंदाज प्रणित. धावसंख्या धाव पुस्तकावरती तब्बल 13 धावा. लक्ष 33 धाबींचं अद्याप एक 10 बॉल इथे शिल्लक असतील आणि आमचे स्कोर सांगतील 20 धाबींची अजूनही गरज आहे. 10 बॉल 20. चला स्पीडअप करा. लक्ष असू द्या. समोर फलंदाज प्रणित. अब फलंदाज ऑन स्ट्राइक ऑन फायर करावा लागेल. मॅच इम्पॉर्टंट आहे. इथे लाईन पाहावी लागेल. यस ओबस्टमचा हा चेंडू बाहेर होता. पंचांचा इशारा आलाय. हा बॉल बाईट अतिरिक्त एक धाव मिळेल. बॅटिंग करत असताना जय जल्लेश्वर वाडेकर टीमला एका धाबेनं संघ पुढे सरकेल. धाबांची इन्व्हेस्टमेंट पहिली संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 14 आकड्यावरती. 14 धाबा धाव फलकावरती. सेकंड षटक इथे फेकतोय गोलंदाज प्रणय. मागील बॉलवरती विकेट. या बॉलवरती थोडासा लाईन मिस केला. पुन्हा एकदा चांगली लाईन पकडावी लागेल. याचा फटका चांगला पाठच्या रडार मध्ये आलाय. मिड विकेटच्या डोक्यावरनं फलंदाज प्रणितच्या बॅट मधून येतोय. हा संघर्षाचं संघर्षमय षटकार. एक्सलेटर पाय ठेवला फलंदाज प्रणितनं. आल्याला आपला परिचय दिला. आक्रमण केलं प्रणितनं 6 धाबेनं. 20 धाबा धाव पुस्तकावरती. अद्याप 13 धाबींची गरज. गोलंदाज प्रणय आत्मविश्वासानं गोलंदाजी इथे साकारावी लागेल. हा देखील फटका चांगला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तेवढं सुंदर प्रयत्न होता मात्र कॅच जमिनीला दान झाली. तोपर्यंत संधी होती. या बॉल वरती येतील एक धाव. प्रत्येक धाबेसाठी शिरकाव प्रत्येक धाबेसाठी घाम घालत असताना आपण वाडेगळ संघ पाहतोय. एका धाबेनं संघ पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचला 21 आकड्यावरती.
लक्ष्य 33 धाबींचा सेकंड षटक जारी आहे. गोलंदाज प्रणय वेट ऑन आज लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता. इथे वेगवान बॉल इथे डिलिव्हर केला गोलंदाज प्रणयना आणि बॉल येईल डॉट. आत्मविश्वासाने पुन्हा एकदा बॅकअप देत असताना आपल्या या षटकामध्ये प्रणय मंजिले उन्हीं को मिलती है ना जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता हौसलों में उड़ान होती है. फुटबॉलचा वापर फटका चांगला अगदी मी म्हणे मिडविकेटच्या ढोक्यावर ना हा येतोय षटकार. आता बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये करायचे आहेत 6 धाबा. तर निश्चित स्वरूपात मंगेश आता आपण खऱ्या अर्थाने एकच वादा आपला राजू दादा हे खऱ्या अर्थाने संघ दादा आपण एकच वादा ऐकलं ना ते सारा क्रिकेट संघाचे खऱ्या अर्थाने आपले प्रतिनिधी आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून समाजामध्ये ज्यांचा आदर सन्मान सातत्याने केला जातो की वारकरी संप्रदायाचा संस्कार दीप मनामनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे ठेवत ठेवणारे भक्तिमय ज्यांचं अंतकरण आहे आणि उर्वरित संपूर्ण आयुष्य ज्याने पांडुरंगाच्या सेवे चरणी समर्पित केलेलं आहे त्या हरिभक्त परायण श्री निलेश महाराज ढवले यांच्या खऱ्याने एका वाणीतून सुंदर आवाजामध्ये संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. थँक्यू महागुरु सर. तर येणारे 6 बॉल आणि 6 धाबेंची गरज आहे. धाबा डिफेन्स होतील की चेस. बॉलिंग ट्रैक वरती गोलंदाज गीतेश याचा वापर केला. पहिलाच बॉल इथे डॉट पाला मिळेल. अशा रीतीने गोलंदाजी केली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. तो मात्र ज्ञानेश्वर प्रतिष्ठान विंदने संघ हौसले के तर्कश में कोशिश का ओ तीर जिंदा रख. चाहे हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. इथे मात्र आशा पुन्हा एकदा निर्माण करावी लागेल. हा फुल टॉस बॉल चेंडू चाललाय एक्स्ट्रा कबाला क्षेत्ररक्षक आहे. थोडस पंपिंग थोडस लेझी क्रिकेट चुकीचा कॉल तू तू मै मै मात्र एकच धाव. जर प्रयत्न केला असता तर महागुरु सर कदाचित 2 धाबा देखील कंप्लीट झाल्या असत्या. मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला फलंदाज सिद्धूना. या बॉल वरती आले 1. आता समीकरण बॉल शिल्लक 4 आणि करायचे 5 धाबा. धाबा तुम्हाला कंपल्सरी चेस करावा लागतील हा या स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाज तयार गीतेश. फुटबॉलचा वापर एक्स्ट्रा कबला क्षेत्ररक्षक आहे. झालं रचलंय बिग धक्का टर्निंग पॉइंट विकेट. धक्का लागेल तिसरं. बॅटिंग करत असताना जय जल्लेश्वर वाडेकर टीमला. लक्षात 3 आणि करायच्या 5 धावा. फा महागुरु सर ती धाव खूप महत्वाची होती. जिथे सिंगल होती तिथे डबल घेणं गरजेचं होतं. कदाचित प्रयत्न केले असते तर 2 धावा ही विकेट देखील गेली नसती. मात्र टेनिस क्रिकेटमध्ये जर धरला मान्यता नाही आहे. 3 बॉल आणि 5 धावांची गरज. गोलंदाजाचं कौतुक करेन चांगली गोलंदाजी सध्या साकारत असताना ते मात्र विंदने टीमसाठी अतिशय सुंदर गोलंदाजी. 6 बॉल आणि 6 धाव्या डिफेन्स करायच्या होत्या. अशा स्थितीमध्ये मॅचला कलाडणी देण्याचा प्रयत्न टर्लिंग पॉइंट षटक फेकत असताना गीतेशाव गोलंदाज लावून द कार्पेटचा फटका. चेंडू चालला मिड ऑन मिड विकेटला. एक धाव कंप्लीट दुसरे धाबीचा प्रयत्न आणि इथे 2 धाबा. प्रत्येक धाबेसाठी आता शिरकाव. एका धाबेची किंमत दोन्ही संघांना माहिती आहे. त्याच्यामुळे दोन्ही संघ घाम घालतील या मॅच मध्ये. 2 धाबेने आता संघ पुढे सरकेल. येणारे बॉल शिल्लक असतील 2 आणि करायचे 3 धाबा. 2 बॉल 3 हा समीकरण. चांगली गोलंदाजी चांगली फाइट देत असताना या मॅच मध्ये ज्ञानेश्वर प्रतिष्ठान विंदने संघ. हा बॉल हा फटका चांगला लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा इन ऍक्शन चिन्ह उचलतील फेकतील. इथे मात्र दुसऱ्या धाबेचा प्रयत्न फसलाय. रन आउटचा शिकार. धक्का लागेल चौथ. बॅटिंग करत असताना जय जल्लेश्वर वाडेकर टीमला आता समीकरण. बॉल शिल्लक 1-1 मध्ये करायचे 2 धाबा. धाबा कंपल्सरी चेसिंग करणं हा या स्पर्धेचा नियम आहे.
पा शेबरची लढत कशी असावी ना याचा प्रात्यक्षिक दोन्ही संघ देत असताना या मॅच मध्ये सुपर 8 ची सुपर 4 साठी लढत आहे. एका साइडला जय जल्लेश्वर वाडेकरने त्याला फाइट करत असताना या मॅच मध्ये ज्ञानेश्वर प्रतिष्ठान विंदने संघ कौतुक करायला आवा गोलंदाज गीतेश सहा बॉल मध्ये सहा धाबा डिफेन्स करत असताना अगदी हा सामना येऊन टेस्टला एक बॉल दोन धाब्यांची गरज. चला स्पीड अप करा अंपायर्स लगेच आपण सामना सुरू करा कारण की खूप उशीर झालाय लक्षात सुद्धा. चला क्षेत्रक्षण सजून घ्या विनंती असेल विंदने टीमला आपण लगेच क्षेत्रक्षण डिपार्टमेंट सजून घ्या जास्त वेळ आपण खर्च करू नका टीम मीटिंग नको लक्ष असू द्या. एक बॉल दोन धाब्यांची गरज समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल कपिल. स्ट्राइक वरती प्रशांत हा फलंदाज शांत बसेल की या दोन धाबा बनवल्या जातील. अतिशय सुंदर मॅच सुपर 4 साठी आज कोणता संघ लकी ठरेल हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. एक बॉल दोन धाब्यांची गरज गोलंदाज गीतेश वरती जेवढा प्रेशर आहे तेवढा प्रेशर वाडेकर संघावरती. एक बॉल दोन एकदा जोरदार डले या मॅच साठी अतिशय सुंदर लढत सुपर 4 साठी आज कोणता संघ लकी फटका सांगलाय क्षेत्ररक्षक आहेत. ओहो अवकेच्या बाहेर हा सामना जिंकतोय जय जल्लेश्वर वाडेकर संघ हार्ड लग चांगली फाइट या मॅच मध्ये गेली. खरं तर ज्ञानेश्वर प्रतिष्ठान विंदने टीमला चांगला क्रिकेट खेळला महागुरु सर मात्र अंतिम मोमेंट पर्यंत ही लढत अगदी प्रेक्षणीय होती. हा आणि सारा संघातील बघा सारा क्रिकेट संघ शिवकर आमचे आयोजन कमिटी आहे सर्वांनी स्टेजशी संपर्क साधायचे आहे. आता दमदार लढत झाली एका बाजूला ज्ञानेश्वर प्रतिष्ठान मरुआई विंदने विपक्ष जय जलेश्वर वाडेकर क्रिकेट संघ वाडेकर क्रिकेट संघाने सामना जिंकला सुपर 4 मध्ये संघ दाखल झालेला आहे. तुमचा आम्ही सारा क्रिकेट संघ शिवकर यांच्या वतीने अभिनंदन करतो आणि विंदने क्रिकेट संघाने सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तुमचा मनपूर्वक आभार. बघा ढवले खानावलचे जे मालक आहेत आमचे मित्र ढवले साहेब इथे आहेत. यदा कदाचित समजा जर कोणाला आवश्यकता भासली भोजनाची उत्तम आणि घरगुती प्रकारचे खऱ्या अर्थाने भोजन त्यांच्या खानावलच्या